लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही मधूची समजूत घालून मधूला घरी घेऊन येते तर मधू घरी आल्यामुळे मोठ्या काकूसोबत सगळेजण खुश होतात मधू ही मोठ्या काकूंमुळे घरी आल्याचे बोलून मोठ्या काकूचा मोठेपणा सांगू लागते घरामध्ये तोरा मिरवायला लागते तर मधू ही खूप समजूतदार आणि मोठ्या मनाची असल्याचे मोठे काकूला वाटू लागते तर मधू आल्यामुळे मोठी काकू मधूच्या वडिलांची माफी मागते तेव्हा तुम्ही कशाला माफी मागता असे मधू मोठ्या काकूंना बोलते तेव्हा बघितले का मधूचे मन असे मोठे काकू सिंधूला सांगते ते ऐकून सिंधूला राग येतो आणि सिंधू ही मोठ्या काकूचा हात धरत हिसका मारत तुम्हाला मला काही सांगायचे असल्याचे मोठ्या काकूंना बोलते आणि मधूच्या वडिलांना तुम्ही चहा घेणार की कॉफी असे विचारते तेव्हा मधूच्या हाताचा मोठ्या काकूला दिलेला हिसका बघून मी आत्ता निघालो असे मधूचे वडील सिंधूला सांगतात तर सिंधू असे कसे जाता तुम्ही रत्नपारखांच्या घरात आले असे म्हणत सिंधू त्यांना चहा पाजून वाटे लावते त्यानंतर ही आता तिची मिजाज दाखवत सिंधूसमोर रुबाब करू लागते आणि सिंधूला परत टोचून बोलू लागते तेव्हा आता हिला हिलासुद्धा हिसका दाखवलाच पाहिजे असा सिंधू विचार करते त्यानंतर राघव हा घरी येतो तर मधूला बघून राघवला खूप आनंद होतो तेव्हा सिंधू राघवला तुमच्या बेस्ट फ्रेंडबरोबर नंतर बोला आता खूप रात्र झाली आहे असे बोलून प्रेमाने राघवचा हात धरत राघवला बेडरूममध्ये घेऊन येते आणि राघवला घेऊन जात असताना सिंधू ही मधूकडे बघतच राहते ते बघून मधूचा मोठा जळफळाट होतो आणि मधू हातावर हात आदळत राघव सिंधूकडे बघतच राहते तर आता राघवला बेडरूममध्ये घेऊन जात सिंधूने मधूला तिचा जलवा दाखवला आहे तर सिंधूबरोबर जाताना राघवला बघून मधूच्या जीवाचा कालवा झाला आहे तर सिंधू आता अजून काय काय करते आणि मधूला कसे चालते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक